हे जे चाललं नाही ही फक्त ब्लेम करून चाललं. 20-25 वर्ष आणि कोणी काम करू ना, तुझ्याकडे 5 वर्ष असली नाही, तुम्ही किती केलं नाही. लास्टात काँग्रेस सॉरी एमएलए कोणी जा एमएलए कोणी जा लास्टात सफर कोण जाता पण जे का जाता. सो ही ब्लेम गेम बंद करूंक जाय. आमच्या देशात पहिलीपासून प्रॉब्लेम असं असेल की आमच्याकडे फंड्स नसताले. वी वर अ डेव्हलपिंग कंट्री, वी वर अ पुअर कंट्री. आज फंड्स असून ज्यांना कामा जाणं त्यांना खूप वाईट दिसत. भ्रष्टाचार अशा लेवलाचे पावला की म्हणत आज प्रोजेक्ट कन्सिव्ह जाता नॉट बिकॉज ऑफ पीपल्स नीड्स बट फॉर द नीड फॉर करप्शन फॉर लुटींग. सो ज्यांना असले ज्यांना एक्सपोज जाता नी प्रोजेक्ट जे फक्त कन्सिव्ह झाले असा ओनली फॉर करप्शन आणि वेन दे आर बिंग इम्प्लिमेंटेड डिझास्टर स्ट्राईक्स. म्हणजे आम्ही पाहिलं की पहिली फक्त गाड्यांत त्रास जातालो, धूळ येताली, कोण पडताले, हाडां पडताली. आता लोक पणजे घराचे जीव वचपाक लागल्या त्यांना कोणच रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन सोडिना. लुटल्या दोघाय एमएलएनी सारख्या काय ना, हा लुटल्या दोघाय एमएलएनी कोण लुटले कोण पणजेकर. आणि फक्त पैशांनी नी जीवही त्यांच्या लुटून घेतल्या सगळ्या आमदारांनी. सो ही ब्लेम गेम बंद जाऊन जाय. आणि खरे म्हणता की एक पणजेकारामधलो एक आम आदमी इलेक्ट झालो आशिल्लो जाल्यार हे काम वेगळ्या तरेन, शिकिल्लो मनीस इलेक्ट झालो आशिल्लो जाल्यार हे काम वेगळ्या तरेन जातले आसले आणि लोकांचे बरे जातले आसले आणि पणजेचे बरे जातले. सो तुम्ही एग्री करता भविष्याचे स्टेटमेंटाचे किती ताणी स्टेटमेंट केलं काम करून आणि जे काम केलं ते फक्त कॉन्ट्रॅक्टर काढून पैसे कापायचे. देर इज नो डाऊट अबाउट द फॅक्ट की ज्या मनशाकडे 20 वर्षां आमदार आशिल्लो त्या भायर चीफ मिनिस्टर सुद्धा आशिल्लो ही कुड हॅव डन अ लॉट मोर. सो वॉट मनसरात सेड इज नॉट एन्टायरली रॉंग बट मनसरात इज ओनली शिफ्टिंग द ब्लेम. टुडे ही इज द एमएलए, ही इज अ मिनिस्टर, ही इज इन गव्हर्नमेंट, ही शुड आन्सर, ही शुड नॉट गो बॅक 20-25 इयर्स. कळलं. सो दॅट इज माय पॉईंट की दोघंही फक्त ब्लेम गेम करता टू अवॉइड रिस्पॉन्सिबिलिटी आणि काय.